मागील व्हिडिओमध्ये आपण युनिट नंबर फोर मॅग्नेटिक सर्किट हा टॉपिक सुरू केला आहे हा युनिट सुरू केला आहे त्याच्यामध्ये सिलेबस टॉपिक फोर पॉईंट वन इंट्रोडक्शन फोर पॉईंट टू मॅग्नेट चुंबक म्हणजे काय चुंबकत्व अँड इट्स प्रॉपर्टी त्याचे गुणधर्म सिलॅबस टॉपिक फोर पॉईंट टू पॉईंट वन कन्सेप्ट ऑफ मॅग्नेट अँड इलेक्ट्रोमॅग्नेट चुंबक आणि विद्युत चुंबक यांची संकल्पना काय आहे ते आपण पाहिले होते सिलेबस टॉपिक फोर पॉईंट टू पॉईंट थ्री ॲप्लिकेशन्स ऑफ परमनंट मॅग्नेट ओके परमनंट चुंबकाचे ॲप्लिकेशन्स आपण पाहिले होते इलेक्ट्रोमॅग्नेट्स सिलेबस टॉपिक फोर पॉईंट टू पॉईंट फोर इलेक्ट्रोमॅग्नेट्स विद्युत चुंबक म्हणजे काय ही कन्सेप्ट आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं त्याचबरोबर फोर पॉईंट टू पॉईंट फाईव्ह ॲप्लिकेशन्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेट्स इलेक्ट्रोमॅग्नेट्सचे ॲप्लिकेशन्स आपण पाहिले फोर पॉईंट थ्री लॉज अँड डेफिनेशन्स ओके कायदे आणि व्याख्या काय आहेत पोल स्ट्रेंथ म्हणजे काय कुलम्स लॉ मॅग्नेटिक फील्ड अँड मॅग्नेटिक लाईन्स ऑफ आप फोर्स आपण मागील व्हिडिओमध्ये मा पाहिलो आहे मॅग्नेटिक फ्लक्स चुंबकीय प्रवाह अँड फ्लक्स डेन्सिटी त्या प्रवाहाची घनता किती आहे मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ चुंबकीय क्षेत्राचे सामर्थ्य चुंबकीय क्षेत्राचे सामर्थ्य आपण पाहिले होते इत्यादी टॉपिक सब टॉपिक्स आपण प्रिव्हियस व्हिडिओ मागील व्हिडिओमध्ये पाहिलं होतं त्याचबरोबर सिलेबस टॉपिक फोर पॉईंट थ्री पॉईंट फाईव्ह मॅग्नेटिक फ्लक्स चुंबकीय प्रवाह फाय तो आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पाहिला होता आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे उर्वरित सिलेबस सब टॉपिक आहेत जसे की फोर पॉईंट थ्री पॉईंट सिक्स मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी चुंबकीय प्रवाहाची घनता बी ओके okay, आपण पाहणार आहोत आता चुंबकीय प्रवाहाची घनता म्हणजेच काय द फ्लक्स पर युनिट एरिया प्रति युनिट एरियासाठी प्रवाह किती आहे त्यालाच आपण चुंबकीय प्रवाहाची घनता असे म्हणतो मेजर्ड इन अ प्लेन परपेंडिक्युलर टू द फ्लक्स डिफाइंड बाय डिफाइंड ॲज द फ्लक्स डेन्सिटी मेजर्ड म्हणजे मोजली जाणे इन अ प्लेन परपेंडिक्युलर लंब टू द फ्लक्स प्रवाहाच्या लंबाला तो प्रति युनिट एरियामध्ये जितका फ्लक्स प्रवाह मोजला जाणार आहे त्याला आपण फ्लक्स डेन्सिटी असे त्याची व्याख्या करतो किंवा त्याला म्हणतो इट इज मेजर्ड इन टेस्ला ओके फ्लक्स डेन्सिटी ही टेस्ला टीमध्ये मेजर केली जाते अँड डिनोटेड बाय बी आणि बी या कॅपिटल लेटरने दर्शवली जाते देअर फॉर मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी म्हणून चुंबकीय प्रवाहाची घनता बी इक्वल्स टू फाय छेद ए टेस्ला ओके फाय म्हणजे फ्लक्स छेद एरिया प्रति युनिट एरियाला जो प्लेन परपेंडिक्युलरला मेजर्ड केला जातो त्याला आपण फ्लक्स डेन्सिटी असे म्हणतो त्याचं युनिट आहे टेस्ला टी ओके सिलेबस टॉपिक फोर पॉईंट थ्री पॉईंट सेवन मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ चुंबकीय क्षेत्राचे सामर्थ्य चुंबकीय क्षेत्राची शक्ती ठीक आहे मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी सॉरी मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ एच ओके मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी बी आपण पाहिला मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ याच्या आपण पाहतोय इथं पाहू शकता द मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ चुंबकीय क्षेत्राचे सामर्थ्य ॲट अ पॉईंट त्या पॉईंटला इन द मॅग्नेटिक फील्ड चुंबकीय क्षेत्रामध्ये चुंबकीय क्षेत्रामध्ये त्या पॉईंटला चुंबकीय क्षेत्राचे सामर्थ्य इज डिफायनड ॲज अशी आपण त्याची व्याख्या करू शकतो की ॲज द फोर्स एक्सपिरियन्स बाय अ युनिट नॉर्थ पोल ठीक आहे प्लेस्ड द ॲट दॅट पॉईंट इन द मॅग्नेटिक फील्ड चुंबकीय क्षेत्रामध्ये त्या पॉईंटला ठेवलेल्या मॅग्नेटचा युनिट नॉर्थ पोल जेवढा शक्ती अनुभवतो आहे फोर्स अनुभवतो आहे त्याला आपण मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ असे म्हणतो चुंबकीय क्षेत्राचे सामर्थ्य म्हणतो ठीक आहे इट इज डिनोटेड बाय एच हे आपण कॅपिटल लेटर एचने दर्शवतो नोट दॅट हे लक्षात ठेवा की द युनिट एन पोल इज द एन पोल विथ पोल स्ट्रेंथ ऑफ वन वेबर जो युनिट एन पोल आहे एकक एन पोल जो आहे तो एन पोल विथ पोल स्ट्रेंथ तो एन पोल असणार आहे पोल स्ट्रेंथसोबत एक वेबर इतका ओके हे लक्षात असू द्या हायर द व्हॅल्यू ऑफ फोर्स एक्सपिरियन्स द स्ट्रॉंगर विल बी द फील्ड ठीक आहे जस जसा मॅग्नेटचा युनिट एन पोल नॉर्थ पोल हा फोर्स जास्त प्रमाणात अनुभवेल स्ट्राँग पद्धतीने अनुभवेल तेवढाच काय असणार आहे फील्ड फील्ड काय असणार आहे स्ट्राँग असणार आहे म्हणजे क्षेत्र जे आहे चुंबकीय क्षेत्र जो आहे तो स्ट्रॉंग आहे द मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ इज मेजर्ड इन न्यूटन्स पर वेबर मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ जी आहे चुंबकीय क्षेत्राचे जे सामर्थ्य आहे तो न्यूटन्स पर वेबर या युनिटने मेजर केला जातो न्यूटन पर वेबर और ॲम्पियन टन्स ॲम्पियर पर मीटर किंवा ॲम्पियर पर मीटर ए छेद मीटर और ॲम्पियर टर्न्स पर मीटर एटी पर मीटर एम्पियर टन्स पर मीटरने मेजर केला जातो देअर फॉर एच इक्वल्स टू ॲम्पियर टन्स छेद लेंथ इन मीटर्स ओके ॲम्पियर टन्स अपॉन छे लेंथ इन मीटर्स फोर पॉईंट थ्री पॉईंट फोर मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ इज ऑल्सो एज मॅग्नेटिक फील्ड इन्टेन्सिटी ओके चुंबकीय क्षेत्राचे जे सामर्थ्य आहे त्याला आपण चुंबकीय क्षेत्राची तीव्रता असे सुद्धा म्हणतो ओके सिलेबस टॉपिक फोर पॉईंट फोर मॅग्नेटिक फील्ड असोसिएटेड विथ अ स्ट्रेट कंडक्टर चुंबकीय क्षेत्र जे आहे ते स्ट्रेट कंडक्टरशी कसं संलग्नित आहे असोसिएटेड म्हणजे संबंधित असणे संलग्नित असणे ते आपण पाहूया वेन अ लाँग स्ट्रेट कंडक्टर कॅरीज करंट ज्या ज्यावेळी एखादा लॉंग स्ट्रेट कंडक्टर सरळ तार ज्यावेळी करंट कॅरी करते इट इज ऑलवेज सराउंडेड बाय अ मॅग्नेटिक फील्ड मग तो कंडक्टर नेहमीच मॅग्नेटिक फील्डने चुंबकीय क्षेत्राने सराउंडेडला असतो म्हणजेच त्याच्याभोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होतं द लाईन्स ऑफ फोर्स फॉर्म कॉन्सन्ट्रिक सर्कल मगच्या मग त्या ज्या लाईन्स आहेत शक्तीच्या लाईन्स ज्या आहेत त्या कॉन्सन्ट्रिक सर्कल फॉर्म करतात म्हणजेच काय समकेंद्री वर्तुळ तिथे तयार करतात इन द प्लेन्स ओके इन द प्लेन्स पृष्ठभागावरती विचार ॲट द राईट अँगल्स जे की ते राईट अँगल्समध्ये असतात टू द कंडक्टर अँड डिरेक्शन ऑफ लाईन्स ठीक आहे म्हणजेच त्या तारेला ते प्लेन्स जे आहेत पृष्ठभाग जो आहे तो काय असणार आहे लंबमध्ये असणार आहे रायट अँगलमध्ये असणार आहे ओके टू द कंडक्टर अँड डायरेक्शन ऑफ लाईन्स ऑफ फोर्स आणि प्रवाहित होणाऱ्या शक्तीच्या रेषांवरती डिपेंड्स ऑन द डायरेक्शन ऑफ करंट मग हे सर्व कशावरती अवलंबून आहे तर कंडक्टरमधून प्रवाहित होणाऱ्या करंटच्या दिशेवरती अवलंबून आहे ऑफ करंट ॲज शोन इन फिगर फोर पॉईंट फोर पॉईंट वन ए बी सी अँड डी हे सर्व जे आहेत ते फिगर फोर पॉईंट फोर पॉईंट वन ए बी सी आणि डीमध्ये दाखवलेले आहेत एक्सप्लेनेशन रेफर फिगर फोर पॉईंट फोर पॉईंट वन ए आपण सुरुवातीला पहिल्यांदा फिगर पाहूयात मग एक्सप्लेनेशन पाहूयात इथे पाहू शकतो आपण फिगर ए अँड बी दिले आहेत फोर पॉईंट फोर पॉईंट वन मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट फ्लोइंग थ्रू अ स्ट्रेट कंडक्टर ठीक आहे एका सरळ कंडक्टरमुळे एका सरळ कंडक्टरमुळे मॅग्नेटिक फील्ड कसा तयार होणार आहे चुंबकीय क्षेत्र कसा तयार होणार आहे किंवा करंट कशा पद्धतीनं प्रवाहित होणार आहे ते आपण पाहूयात ओके ठीक आहे सुरुवातीला फोर पॉईंट फोर पॉईंट वन ए ही फिगर आपण पाहूयात इथं पहा कार्डबोर्ड म्हणजेच हा प्लेन आहे पृष्ठभाग आहे असं समजूया त्या कार्डबोर्डमधून एखादा कंडक्टर एखादा कंडक्टर जो की करंट कॅरी करतोय जो की करंट प्रवाहित करतोय तो असा जर ठेवला असता लंब परपेंडिक्युलर तर काय होणार आहे पहा डिरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड क्लॉकवाइज दिलेले आहे मॅग्नेटिक फील्डची दिशा जी आहे चुंबकीय क्षेत्राची ती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने क्लॉकवाईज असेल त्यावेळी करंट कसा असणार आहे त्या प्लेनला आतमध्ये एंटर करणार आहे ओके त्या पृष्ठभागामध्ये करंट आतमध्ये एंटर करणार आहे हे हे लक्षात असू द्या करंटच्या दिशेवरती करंटच्या दिशेवरती मॅग्नेटिक फील्डची दिशा अवलंबून आहे करंटच्या दिशेवरती म्हणजेच करंट हा जर पृष्ठभागाला आतमध्ये एंटर करत असेल तर मॅग्नेटिक फील्डची दिशा कशी असेल क्लॉकवाईज घड्याळाच्या दिशेने पॅटर्न्स ऑफ आयर्न फिलिंग आता इथे आयर्न फिलिंग पॅटर्न्स तयार होतात ठीक आहे इथे पाहू शकता हा कंडक्टर दिला आहे करंट आहे करंट आहे हा खाली खालील दिशेनं आहे त्यामुळे हा पहा मॅग्नेटिक फील्ड जो आहे तो क्लॉकवाईज डिरेक्शनने फिरतो आहे इथे पहा मॅग्नेटिक फील्ड हे कॉन्सन्ट्रेट सर्कल तिथे फॉर्म करतात म्हणजेच का समकेंद्रीय वर्तुळ तिथे पृष्ठभागावरती फॉर्म करतात फिगर ए झाली ठीक आहे आता फिगर बीमध्ये पहा फिगर बी हा टॉप व्यू आहे फिगर एचा ठीक आहे हे कार्डबोर्ड दाखवलेला आहे कंडक्टर आहे मग परंतु आता टॉप व्यू पाहत असताना हा जो सर्कलमध्ये क्रॉस आहे आता क्रॉस आणि सर्कल म्हणजे काय तर पहा सर्कल म्हणजेच कंडक्टर आहे आणि क्रॉस म्हणजेच काय इंडिकेट्स दॅट द करंट इज फ्लोईंग इन टू द प्लेन पेपर म्हणजे क्रॉस हा करंटची दिशा दाखवतोय क्रॉस हा करंटची दिशा दाखवतो आहे आणि हे पहा इथं फील्डची दिशा दाखवलेली आहे डॉटेड आरओने डिरेक्शन ऑफ फील्ड डिरेक्शन ऑफ फील्ड कसा आहे क्लॉकवाईज आहे घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने ठीक आहे फिगर बी हा टॉप व्ह्यू आहे फिगर एचा मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट फ्लोईंग चुंबकीय क्षेत्र हा तयार झाला आहे ड्यू टू करंट फ्लोईंग थ्रू अ स्ट्रेट कंडक्टर एखाद्या सरळ कंडक्टरमधून करंट ज्यावेळी प्रवाहित होतो आहे त्यावेळी मॅग्नेटिक फील्ड अशा पद्धतीनं तयार होतो ठीक आहे आता फिगर सी आणि डी पहा डिरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड रिव्हर्स आता चुंबकीय क्षेत्राची जी दिशा आहे ती रिव्हर्स झालेली आहे ड्यू टू चेंज इन करंट डिरेक्शन ओके करंटची दिशा बदलल्यामुळे फिगर फोर पॉईंट फोर पॉईंट वन सी आणि डीमध्ये आपण पाहू शकतो सुरुवातीला फिगर सी आपण पाहूयात डिरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड ही पहा करंटची दिशा आता वरच्या साईडने म्हणजे खालून येते करंट पृष्ठभागाच्या खालून येतोय प्लेनमधून खालून येतोय ठीक आहे तर अशा वेळी काय असणार आहे हा करंट दिशा अपवर्ड डिरेक्शनला वरती जातोय मग मॅग्नेटिक फील्डची जी दिशा आहे चुंबकीय क्षेत्राची जी दिशा आहे ती उलटी होईल ओके अँटी क्लॉक घड्याळाच्या विरुद्ध दिशेने तो मॅग्नेटिक लाईन्स मॅग्नेटिक फील्ड्स फिरतील ओके इथं पाहू शकतो आपण पॅटर्न्स ऑफ आयर्न फिलिंग कंडक्टर दिलेला आहे करंट आय प्रवाहित होतोय खालून प्लेनला खालून दिशेने प्रवाहित होतोय ओके पहा कार्डबोर्ड आणि हा डी जो आहे फिगर डी जी आहे ती टॉप व्ह्यू आहे फिगर सीचा इथे पाहू शकतो कंडक्टर कंडक्टर हा वर्तुळात दाखवलेला आहे डिरेक्शन ऑफ फील्ड हे असे अँटी क्लॉक आहेत घड्याळाच्या विरुद्ध दिशेने ओके म्हणजे चुंबकीय क्षेत्राची जी दिशा आहे ती आता बदलली करंटची दिशा बदलल्यावर चुंबकीय क्षेत्राची दिशा बदलणार हे पहा टॉप यू आणि आता सर्कलमध्ये डॉट जो आहे तो पहा इंडिकेट्स दॅट द करंट इज फ्लोईंग आउट ऑफ द प्लेन पे प्लेन ऑफ पेपर म्हणजेच आता प्लेनचा जो पृष्ठभाग होता त्याच्यातून काय होतं आउट ऑफ द प्लेन पेपर ठीक आहे म्हणजेच पृष्ठभागापासून दूर करंट प्रवाहित होतो आहे ठीक आहे पृष्ठभागापासून दूर म्हणजे सुरुवातीला इथं काय होत होतं सुरुवातीला फिगर एमध्ये पृष्ठभागावरती करंट येत होता आता काय होतं पृष्ठभागामधून करंट जातो आहे निघतोय बाहेर निघतोय आउट ऑफ आऊट ऑफ म्हणजे बाहेर निघतोय बाहेर पडतोय ठीक आहे आऊट ऑफ द प्लेन ऑफ पेपर ठीक आहे त्यासाठी डॉट दाखवला आहे हे डॉट आणि क्रॉस कन्व्हेन्शन जे आहे ते पुढं नेक्स्ट टॉपिकमध्ये आहे हे लक्षात असू द्या क्रॉस केव्हा ज्यावेळी पृष्ठभागावरती करंट येतोय तेव्हा आणि डॉट केव्हा ज्यावेळी पृष्ठभागापासून करंट अवे होतो आहे आउट ऑफ होतो आहे बाहेर पडतोय त्यावेळी डॉट हे कन्व्हेन्शन वापरतात दृढता कन्व्हेन्शन आपण ज्याला म्हणतो ठीक आहे आता पहा एक्सप्लेनेशन एक्सप्लेनेशन ऑफ फिगर फोर पॉईंट फोर पॉईंट वन ए फिगर फोर पॉईंट फोर पॉईंट वन एट डेमॉन्स्ट्रेट द जनरेशन ऑफ मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट फ्लोईंग थ्रू अ स्ट्रेट कंडक्टर फिगर फोर पॉईंट फोर पॉईंट ए हा दाखवतोय की मॅग्नेटिक फील्डचं जनरेशन उत्पादन ड्यू टू करंट फ्लोईंग थ्रू अ स्टेट कंडक्टर स्ट्रेट कंडक्टरमधून करंट प्रवाहित झाल्यामुळे मॅग्नेटिक फील्डचं जे जनरेशन आहे तो फिगर फोर पॉईंट फोर पॉईंट एक एमध्ये दाखवलेला आहे द पॅटर्न्स फॉलोड बाय द लाईन्स जे पॅटर्न्स आहेत फॉलोड बाय लाईन्स ऑफ फोर्स म्हणजेच शक्तीच्या रेषाने जे पॅटर्न्स फॉर्म केलेले आहेत कॅन बी ऑप्टेनड बाय स्प्रिंकलिंग आयर्न फिलिंग ओके कॅन बी ऑप्टेनेड बाय स्प्रिंकलिंग आयर्न अ फिलिंग ऑन अ कार्डबोर्ड प्लेसड ठीक आहे आता तिथे मॅग्नेटिक फील्ड हे स्प्रिंकलिंग म्हणजेच काय करायचं आहे शिंपडायचं आहे लोखंडी भराव जो आहे तो शिंपडायचा आहे लोखंडचे आयर्नचे जे छोटे छोटे भराव आहेत ते शिंपडल्यानंतर आपणाला मॅग्नेटिक जे लाईन्स आहेत लाईन्स ऑफ फोर्स आहेत त्याची मॅग्नेटिक फील्ड आहे त्याची दिशा आपल्याला कार्डबोर्डवरती पाहायला मिळेल ऑन अ कार्डबोर्ड प्लेस्ड एक्झॅक्टली ॲट अ राईट अँगल्स टू द डिरेक्शन ऑफ करंट फ्लोईंग ठीक आहे कार्डबोर्डवरती जो राईट right अँगलने ठेवलेला आहे म्हणजे एकदम काटकोनात ठेवलेला आहे ऑफ द करंट फ्लोज दिस कॅन बी शोन इन अ डिफरंट वे हे वेगळ्या पद्धतीने दाखवू शकतो बाय ड्रॉइंग टॉप व्यू ऑफ फिगर फोर पॉईंट फोर पॉईंट वन ए इन फिगर फोर पॉईंट फोर पॉईंट वन बी ठीक आहे म्हणजेच फिगर एचा टॉप व्यू फिगर बीमध्ये दाखवून आपण हे वेगळ्या पद्धतीने दाखवू शकतो द कंडक्टर इज ड्रॉन ॲट द सेंटर मग कंडक्टर कुठे ठेवलेला आहे सेंटरमध्ये ठेवलेला आहे आता पहा द क्रॉस साइन इंडिकेट्स दॅट क्रॉस जो साईन आहे सर्कलच्यामध्ये टॉप व्ह्यूच्या इथे पाहिल्यानंतर फिगर बीमध्ये साईन इंडिकेट्स दॅट करंट इज फ्लोइंग इन टू द प्लेन पेपर ओके प्लेन पेपरमध्ये करंट फ्लो होतो आहे आतमध्ये जातो आहे दॅट इज अवे फ्रॉम द ऑब्झर्वर म्हणजेच काय आपण ऑब्झर्वर असणार आहे आपल्यापासून दूर जातो आहे म्हणजेच प्लेन पेपरकडे जातो आहे ठीक आहे अवे फ्रॉम द ऑब्जर्वर एक्सप्लेनेशन ऑफ फिगर फोर पॉईंट फोर पॉईंट वन सी अँड डी ॲज द डिरेक्शन ऑफ करंट इज रिवर्स्ड ओके ज्यावेळी स्ट्रेट कंडक्टरमधून प्रवाहित होणाऱ्या करंटची दिशा आपण बदलतो इन फिगर फोर पॉईंट फोर पॉईंट वन सीमध्ये दाखवल्याप्रमाणे द डिरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड चुंबकीय क्षेत्राची दिशा इज ऑल्सो ती तीसुद्धा काय होते रिवर्स होते हावेवर इट्स okay? शेप रिमेन्स अनचेंजड ओके तस तथापि त्याचा जो आकार आहे शेप आहे तो अनचेंजड राहतो म्हणजे बदलत नाही फिगर फोर पॉईंट फोर पॉईंट वन डी शोज द अदर वे ऑफ रिप्रेझेंटेशन डी जो आहे तो दुसरा मार्ग दाखवलेला आहे प्रदर्शित करण्याचा रिप्रेझेंटेशन करण्याचा द डॉट इन्साइड द कंडक्टर इंडिकेट्स ओके जो सर्कलमध्ये डॉट दाखवलेला आहे दॅट इंडिकेट्स द करंट इज फ्लोईंग आउट ऑफ द प्लेन ऑफ पेपर म्हणजे प्लेन पेपर जो आहे त्याच्यापासून आउट ऑफ करंट प्रवाहित होतो आहे हा डॉट कन्व्हेन्शन दाखवतोय दॅट इज टुवर्ड्स द ऑब्झर्वर म्हणजेच की ऑब्झर्व्हरकडे येतोय ओके द डिरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड कॅन बी क्विकली डिटरमाइंड बाय द फॉलोईंग टू रूल्स जी मॅग्नेटिक फील्डची दिशा आहे ती त्वरित आपण डिटरमाईन करू शकतो दोन रूल वापरून द राईट हँड ग्रिपिंग रूल अँड स्क्रू रूल ओके उजव्या हाताच्या पकडणीच्या नियमानुसार आणि कॉक क्रॉक कॉर्क स्क्रू जो आहे जे जो आपण स्क्रू लाकडामध्ये पिळतो स्क्रू त्याच्याने आणि राईट right हँड ग्रिपिंग रूलने आपण मॅग्नेटिक फील्डची दिशा सहज लगेच क्विकली डिटर्माइन करू शकतो लेटस डिस्कस देम वन बाय वन आपण त्यांना त्यांना डिस्कस करूया एक बाय एक ठीक आहे अशा पद्धतीने फिगर फोर पॉईंट फोर पॉईंट वनमध्ये ए बी सी डी हे डायग्राम्स दाखवलेले आहेत इथं पाहू शकतो आपण सिलेबस टॉपिक फोर पॉईंट फोर पॉईंट वन right द राईट हँड ग्रिपिंग रूल उजव्या हाताचा पकडण्याचा नियम और राईट right हँड थम रूल किंवा उजव्या हाताचा अंगठ्याचा नियम असं त्याला आपण म्हणतो आयश्वनिन फिगर फोर पॉईंट फोर पॉईंट टू फोर पॉईंट फोर पॉईंट टू फिगर दाखवल्या फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे इफ द स्ट्रेट कंडक्टर जर का एखादा सरळ कंडक्टर वाहक जो आहे वायर जे आहे इज हेल्ड इन द हँड हातामध्ये पकडली अँड हँड सच दॅट अशा पद्धतीने द थंब इंडिकेट्स द डिरेक्शन ऑफ करंट जो अंगठा असेल तो काय दाखवेल समजा हा कंडक्टर आहे हातामध्ये पकडला उजव्या हातामध्ये मग हे चार फक्त जे पुढचे जे आपले बोटे आहेत फिंगर्स आहेत फिंगर्स इंडिकेट्स द डिरेक्शन ऑफ फील्ड ठीक आहे म्हणजेच ही फिंगर्स जे आहेत ते मॅग्नेटिक क्षेत्राची दिशा दर्शवणार आहेत आणि जो राहिलेला थंब आहे अंगठा आहे तो काय दाखवणार आहे करंटची दिशा दाखवणार आहे ठीक आहे इथं पाहू शकतो राईट हँड सच दॅट द थंब इंडिकेट्स द डिरेक्शन ऑफ करंट देन द अदर फिंगर्स कर्ल्ड कर्ड म्हणजेच काय वक्र अदर फिंगर्स जे वक्र करायचे आहेत कर्ल्स अराउंड द कंडक्टर कंडक्टरच्या भोवती कंडक्टर पॉईंट द डिरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड मग ते कर्ड केलेले वक्र केलेले जे फिंगर्स दाखवणार आहेत ते मॅग्नेटिक फील्डची दिशा दाखवणार आहेत ठीक आहे फिगर फोर पॉईंट फोर पॉईंट टू द राईट हँड थम रूल इथं पाहू शकतो आपण फिंगर फिंगर्स इंडिकेट्स द डिरेक्शन ऑफ फील्ड कंडक्टर आहे करंटची दिशा ऑरोने दाखवलेली आहे जसे की थंबची थंब जिकडे असेल तिकडे करंटची दिशा असेल ठीक आहे स्ट्रेच्ड थंब पॉईंट्स द डिरेक्शन ऑफ करंट स्ट्रेच्ड थंब जो आहे ता ताणवलेला जो थंब आहे तो पॉईंट्स करतो आहे दाखवतो आहे निर्देशित करतो आहे द डिरेक्शन ऑफ करंट आणि हे डिरेक्शन ऑफ फील्ड फील्डची दिशा ठीक आहे इथं पाहू शकता सिलेबस टॉपिक फोर पॉईंट फोर पॉईंट टू द कॉर्क स्क्रू रूल कॉर स्क्रू रूल जो आहे स्क्रू पिळण्याचा रूल ठीक आहे नियम कन्सिडर अ राईट हँडेड स्क्रू ऑर वूड स्क्रू शोन इन फिगर फोर पॉईंट फोर पॉईंट थ्री ए ठीक आहे फिगर फोर पॉईंट फोर पॉईंट थ्री एमध्ये दाखवल्याप्रमाणे स्क्रू रूल इथं पहा स्क्रू म्हणजे पिळण्या येणा पिळण्या जोगा स्क्रू ठीक आहे तर पहा वेन दिस दिस स्क्रू इज टू बी इन्सर्टेड ज्यावेळी हा स्क्रू आपण इन्सर्ट करतो इन अ वुडन प्लांक लाकडी फळीवरती इट इज टू बी रोटेटेड इन क्लॉकवाईज डिरेक्शन ओके मग तो रोटेट होतो घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने क्लॉकवाईज डिरेक्शन इफ द डिरेक्शन ऑफ ॲडव्हान्समेंट ऑफ द स्क्रू जर का स्क्रूची दिशा ॲडव्हान्समेंट असेल इंडिकेट्स द डिरेक्शन ऑफ करंट ओके तो करंटची दिशा दाखवेल देन द सर्क्युलर रोटेशन मोशन ऑफ स्क्रू इंडिकेट्स द डिरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड जो स्क्रू सर्क्युलर रोटेशन होणार आहे तो काय असणार आहे मॅग्नेटिक फील्डची दिशा दाखवेल अशा पद्धतीने ओके आपण क्लॉकवाईज डिरेक्शने स्क्रू एखादा पिळतो लाकडी फळीवरती त्यावेळी उजव्या बाजूनेच क्लॉकवाईज दिशेने जे फिरणारे स्क्रूची दिशा जी आहे त्याला आपण मॅग्नेटिक फील्डची दिशा सुद्धा म्हणतो ठीक आहे मग स्क्रू काय होतो आहे जसं उजव्या दिशेने म्हणजेच घड्याळ्याच्या दिशेने घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने क्लॉकवाईज दिशेने आपण स्क्रू आतमध्ये लाकडी फळीवरती पिळतो तस तसा तो आज जातो ठीक आहे तर तो काय असणार आहे आज जाण्याची जी दिशा आहे ती करंटची दिशा असणार आहे डिरेक्शन ऑफ ट्रॅव्हल इंडिकेट्स द डिरेक्शन ऑफ करंट ठीक आहे म्हणजेच प्रवास स्क्रू ज्यावेळी प्रवास करतोय वुडन प्लांटवरती त्याची जी दिशा आहे ती करंटची दिशा असणार आहे आणि डिरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ इंडिकेट्स द डिरेक्शन ऑफ फील्ड इथे पाहू शकतो तेच हीच कन्सेप्ट जे आहे स्क्रूची कन्सेप्ट जी आहे ती फक्त कंडक्टरच्या माध्यमात आपल्याला पकडायचे आहे हा कंडक्टर आहे करंट आतमध्ये प्रवाहित होतो आहे त्यावेळी डिरेक्शन ऑफ फील्ड कशा असणार आहे क्लॉकवाईज घड्याळच्या दिशेने इथे पाहू शकतो आपण आता त्याच्यामध्ये पुन्हा डॉट आणि क्रॉस कन्व्हेन्शन जे आहेत करंट फ्लोईंग इन टू द प्लेन ऑफ पेपर क्रॉस ज्यावेळी असेल त्यावेळी करंट फ्लोईंग इन टू द प्लेन पेपर ठीक आहे म्हणजे प्लेन पेपरमधून करंट फ्लो जातो आहे करंट प्रवाहित होतोय मग त्यावेळी मॅग्नेटिक फील्डची जी दिशा आहे चुंबकीय क्षेत्राची जी दिशा आहे ती कशी असणार आहे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने क्लॉकवाईज ओके okay. आता त्याची दुसरी बाजू करंट कॅरिंग आउट ऑफ द प्लेन पेपर म्हणजेच प्लेन पेपरमधून करंट आता बाहेर पडतो आहे ऑब्झर्वरकडे त्यावेळी मॅग्नेटिक फील्डची दिशा कशी असणार आहे अँटी क्लॉक वाईस काट्याच्या विरुद्ध दिशेने डॉट अँड क्रॉस कन्व्हेन्शन डॉट आणि क्रॉसचं दृढता कन्व्हेन्शन फिगर फोर पॉईंट फोर पॉईंट थ्रीमध्ये दाखवलेलं आहे ओके इथं पाहू शकतो आपण डॉट अँड क्रॉस कन्व्हेन्शन सिलेबस टॉपिक फोर पॉईंट फाईव्ह डॉट अँड क्रॉस कन्व्हेन्शन नॉर्मली सामान्यतः अ टीप ऑफ अँड अरो जो आरोचं टिप टीप आहे म्हणजे टोक जे आहे इज इंडिकेटेड बाय अ डॉट डॉटने दाखवण्यात येतं अँड द टेल ऑफ द आरो म्हणजे जो वरचा भाग आहे आरोचा बाणाचा इंडिकेट्स द करंट इंडिकेटेड बाय अक्रॉस बाय अ क्रॉस दस अ डॉट रिप्रेझेंट्स डॉट हा दाखवतो रिप्रेझेंट करतो करंट कमिंग आउट ऑफ द प्लेन ऑफ द पेपर म्हणजे प्लेन पेपरपासून करंट वरती येतोय दाखवतोय हे डॉट रिप्रेझेंट करतो दाखवतो ओके ऑफ द पेपर व्हायला क्रॉस रिप्रेझेंट्स करंट एंट्रिंग इन टू द प्लेन ऑफ पेपर आणि क्रॉस जो दाखवतोय क्रॉस रिप्रेझेंट करतो दर्शवतो की करंट्स हा प्लेन पेपरमध्ये एंटर होतो आहे ठीक आहे द असोसिएटेड मॅग्नेटिक फील्ड आर शोन इन फिगर फोर पॉईंट फोर पॉईंट थ्री बी याच्याशी संबंधित जे मॅग्नेटिक फील्ड जे आहेत चुंबकीय क्षेत्र जे आहे ते फिगर फोर पॉईंट फोर पॉईंट थ्री बी बीमध्ये दाखवलेला आहे सिलेबस टॉपिक फोर पॉईंट सिक्स परमेबिलिटी परमेबिलिटी म्हणजेच अप्रवेग क्षमता पारगम्यता परवानगी देणे ओके पारगम्यता आपण ज्याला म्हणतो किंवा क्षमता आता परमॅबिलिटी आता परमॅबिलिटी म्हणजे काय ओके परवानगी म्हणजे काय किंवा पारगम्यता म्हणजे काय क्षमता म्हणजे काय परमॅबिलिटी इज <Permearability> अन इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ओके प परमेबिलिटी ही एक महत्त्वाचं गुणधर्म आहे प्रॉपर्टी आहे ऑफ मटेरियल मटेरियलचा इट इज डिफाइंड ॲज परमॅबिलिटीची व्याख्या आपण अशी करू शकतो की द ॲबिलिटी ऑफ मटेरियल मटेरियलची क्षमता ॲबिलिटी टू कॅरी द फ्लक्स लाईन्स ओके प्रवाहाच्या ज्या रेषा आहेत त्या कॅरी करण्याच्या ॲबिलिटी क्षमता मटेरियलची त्याला आपण काय म्हणतो परमॅबिलिटी इफ अ मटेरियल अलाउज जर का मटेरियल परवानगी देत असेल द फ्लक्स लाईन्स टू पास थ्रू इट ओके मटेरियलमधून फ्लक्स लाईन जे आहेत प्रवाहाच्या रेषा ज्या आहेत त्या पास होण्यासाठी मटेरियल हा परवानगी देत असेल इट इझिली ओके okay, सोप्या पद्धती सोप्या पद्धतीने सहजगत्या इझिली म्हणजे सहजगत्या देन द the मटेरियल इज सेड टू हॅव हाय परमॅबिलिटी मग त्या मटेरियलला आपण असं म्हणू शकतो की त्याच्याकडे हाय परमॅबिलिटी आहे पारगम्यता आहे प्रवेक्षमता आहे ओके ऑन द अदर हँड दुसऱ्या बाजूला इफ अ मटेरियल डज नॉट अलाव जर का मटेरियल एखादा अलाव करत नसेल द फ्लक्स लाईन्स टू पास थ्रू इट इझिली म्हणजे त्याच्यातून प्रवाहाच्या रेषा सहजगत्या पास होण्यासाठी अलाव करत नसेल परवानगी देत नसेल देन इट इज सेट टू हॅव अ लो परमेबिलिटी मग त्याला आपण त्या मटेरियलला असं म्हणू शकतो की त्याच्याकडे कमी क्षमता आहे लो परमेबिलिटी आहे पारगम्यता नाही आहे ऑल द मॅग्नेटिक मटेरियल्स सर्व मॅग्नेटिक मटेरियल चुंबकीय मटेरियल जे आहेत सच ॲज आयर्न लोखंड स्टील एटसेट्रा हॅव हाय परमेबिलिटी यांच्याकडे जास्त परमेबिलिटी आहे ते मॅग्नेटिक लाईन्सला अधिक प्रमाणात परवानगी देतात त्यांच्यामधून प्रू प्रवाहित होण्यासाठी वेअर ॲज मटेरियल्स like लाईक वूड लाकडासारखे जे मटेरियल्स आहेत हॅव लो परमेबिलिटी त्यांच्याकडे कमी पारगमता आहे कमी प्रवेक्ष क्षमता आहे ते प्रवाहित करू देत नाहीत फ्लक्स लाईन्सला फॉर एनी मटेरियल वी कॅन डिफाईन टू डिफरंट टाईप्स ऑफ परमेबिलिटी कोणत्याही मटेरियलसाठी आपण परमेबिलिटी जे आहे त्याचे दोन वर्गीकरण करतो ॲब्स्युट परमेबिलिटी म्हणजेच परिपूर्ण पारगम्यता परिपूर्ण प्रवेगक्षमता ॲब्स्युट परमेबिलिटी रिलेटिव्ह परमेबिलिटी सापेक्ष पर पारगमता रिलेटिव्ह परमेबिलिटी म्हणजे सापेक्ष परवानगी ओके मी तर पाहू शकतो आता ॲप्सुल्युट परमेबिलिटी म्यू किंवा मायक्रो म्हणजे काय पहा सिलाबस टॉपिक फोर पॉईंट सिक्स पॉईंट वन ॲप्सुल्युट परमेबिलिटी म्यू मायक्रो या सिम्बॉला आपण म्यू किंवा मायक्रो असे म्हणतो द मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ चुंबकीय क्षेत्राचे सामर्थ्य यच इज द कॉज अँड द मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी बी इज द इफेक्ट ओके हा मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ हे कारण आहे ओके कारण आहे इज द कॉज अँड मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी आणि चुंबकीय प्रवाहाची घनता जी आहे हा परिणाम आहे इफेक्ट आहे तो परिणाम आहे हा कॉज आहे आणि हा परिणाम आहे ओके okay, मॅग्नेटिक फिल्ड स्ट्रेंथ म्हणजे काय चुंबकीय क्षेत्राचे सामर्थ्य हे कारण आहे मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी हे परिणाम आहे ओके okay, चुंबकीय क्षेत्राची घनता हे काय आहे परिणाम आहे ओके okay? तर पहा द रेशो ऑफ मॅग्नेटिक फिल्ड डेन्सिटी चुंबकीय प्रवाहाची घनता बी इन अ पर्टिक्युलर मीडियम

टू द मॅग्नेटिक फ्ल स्ट्रेंथ यांचा जो रेशो आहे विच प्रोड्यूस जो की प्रोड्यूस करेल दॅट फ्लक्स डेन्सिटी इज डिफाइंड ॲज ॲबसुल्युट परमेबिलिटी यालाच आपण काय म्हणतो परिपूर्ण परिपूर्ण पारगम्यता किंवा सा परिपूर्ण परवानगी ऑफ द ऑफ दॅट मटेरियल इट इज डिनोटेड बाय म्यू मायक्रोम अँड मेजर्ड इन हेन्री पर मीटर आणि त्याला आपण हेनरी पर मीटरने मेजर करतो दे फॉर ॲब्स्युट परमेबिलिटी परिपूर्ण पारक्षमता म्यू इक्वल्स टू बी छेद एच बी म्हणजेच का फ्लक्स डेन्सिटी मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी डिवायडेड बाय मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ एच हेनरी पर मीटर याचं एकक आहे हेनरी पर मीटर एक्सप्रेशन नंबर फोर पॉईंट सिक्स पॉईंट वन ऑर किंवा कॅपिटल बी इक्वल्स टू हा जो छेदामध्ये एच आहे तो बरोबर चेन्नाच्या पलीकडे जाताना गुणाकारात जाईल मग शिल्लक काय राहील बी बरोबर मायक्रो एच टेस्ला एक्सप्रेशन नंबर फोर पॉईंट सिक्स पॉईंट टू सिलेबस टॉपिक फोर पॉईंट सिक्स पॉईंट टू परमेबिलिटी ऑफ फ्री स्पेस ऑर मायक्रो नॉट किंवा नॉट परमिबिलिटी म्हणजे परवानगी ऑफ फ्री स्पेस मोकळ्या जागेची मोकळ्या जागेची किंवा व्हॅक्युमची किंवा निर्वात पोकळीची जी परमेबिलिटी आहे पारगम्यता आहे पारव्य क्षमता आहे तो म्हणजेच नॉट आता पहा ही कन्सेप्ट काय फोर पॉईंट सिक्स पॉईंट टू इथे पाहू शकतो इफ द मीडियम इन विच मॅग्नेट इज केप्ड इज एअर ऑर व्हॅक्यूम जर का एखादं माध्यम असेल की त्याच्या माध्यममध्ये मॅग्नेट आपण एअर किंवा व्हॅक्यूम निर्वाध पोकळीमध्ये ठेवला असता देन द रेशो ऑफ फ्लक्स डेन्सिटी बी ओके फ्लक्स डेन्सिटी प्रवाहाच्या घनता जी आहे बी आणि मॅग्नेटिक फिल्ड स्ट्रेंथ एच यांचा जो रेशो आहे इज डिफायन्ड ॲज परमॅबिलिटी ऑफ फ्री स्पेस ऑर व्हॅक्यूम ऑर एअर मग हा डिफाईन करेल परमॅबिलिटी ऑफ फ्री स्पेस म्हणजे मोकळ्या जागेची पारगम्यता किंवा निर्वात पोकळीची पारगम्यता किंवा हवेमधील पारगम्यता तो डिफाईन करेल त्यांचा जो रेशो आहे मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी छेद मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ हा त्या मिडियमचा त्या निर्वात पोकळीचा किंवा त्या एअरचा जिथं आपण तो मॅग्नेट प्लेस केलेला आहे त्याची जी परमेबिलिटी आहे पारगम्यता तो डिफाईन करेल इट इज डिनोटेड बाय मग त्याला आपण मायक्रोनॉट म्युनॉटने दर्शवतो दाखवतो डिनोट करतो संबोधतो अँड मेजर्ड इन हेनरी पर मीटर आणि त्याला आपण हेनरी पर मीटरने मेजर करतो मोजतो दे आर फॉर मायक्रोनॉट म्हणजेच काय फ्री स्पेसमधील पारेगमता मायक्रोनॉट म्हणजेच फ्री स्पेसमधील पारेगम्यता आणि नुसतंच मायक्रो असेल तर पारेगमता साधी पारेगम्यता ओके तर मायक्रोनॉट इक्वल्स टू बी छेद एच मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी डिवायडेड बाय मॅग्नेटिक फिल्ड स्ट्रेंथ इन व्हॅक्यूम ऑर एअर एक्सप्रेशन नंबर फोर पॉईंट सिक्स पॉईंट थ्री द व्हॅल्यू ऑफ मायक्रोनॉट म्हणजे जे हायवेतील पारेगमता आहे तो काय आहे मायक्रोनॉट इज फोर पाय इंटू टेन एस टू मायनस सेवन फोर गुणिले पाय गुणिले दहाचा वजा सातवा घात हेन्री पर मीटर अँड इट ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट आणि ही जी व्हॅल्यू आहे मायक्रोनॉटची ती नेहमी स्थिर असते कॉन्स्टंट असते रिलेटिव्ह परमिएबिलिटी सापेक्ष परवानगी सापेक्ष पारेगम्यता म्यू आर आणि म्यू आर हे दोन लक्षात ठेवा म्यू नॉट म्हणजेच काय हवेतील पारगम्यता हवेतील परमॅबिलिटी किंवा निर्वात पोकळीमधील परमॅबिलिटी आणि रिलेटिव्ह परमॅबिलिटी म्हणजे सापेक्ष परवानगी किंवा पार्यक्षमता मिवार सिलेबस टॉपिक फोर पॉईंट सिक्स पॉईंट थ्री द रिलेटिव्ह परमॅबिलिटी इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ फ्लक्स डेन्सिटी इन अ पर्टिक्युलर मीडियम प्रोड्युस्ड बाय अ मॅग्नेट टू द फ्लक्स डेन्सिटी इन एअर ऑर वॅक्युम बाय द सेम मॅग्नेट अंडर द आयडेंटिकल ऑपरेटिंग कंडिशन्स द रिलेटिव्ह परमेबिलिटी सापेक्ष परवानगी ही याची व्याख्या आपण अशी करू शकतो द रेशो हा रेशो आहे कोणाचा ऑफ फ्लक्स डेन्सिटी रेशो म्हणजे भागाकार ओके रेशो ऑफ फ्लक्स डेन्सिटी इन अ पर्टिक्युलर मीडियम प्रवाहाच्या घनतेचा एका ठराविक मीडियममध्ये एका ठराविक मीडियममध्ये की मॅग्नेटने प्रोड्यूस केलेला मॅग्नेटिक निर्माण के मॅग्नेटने चुंबकाने निर्माण केलेला ठराविक मिडीयमधील Density, magnet. Magnet फ्लक्स डेन्सिटी याचा आणि टू द फ्लक्स डेन्सिटी इन एअर प्रवाहाची घनता हवेमधील किंवा व्हॅक्यूम निर्वात पोकळीमधील बाय द सेम मॅग्नेट त्याच मॅग्नेटने निर्माण केलेल्या हवेमधील किंवा निर्वात पोकळीमधील फ्लक्स घनता यांचा रेशो यांचा भागाकार यालाच आपण काय म्हणतो रिलेटिव्ह परमेबिलिटी सापेक्ष परवानगी अंडर द आयडेंटिकल ऑपरेटिंग कंडिशन त्याच सेम एक सारक ऑपरेटिंग कंडीशन मे ठीक है देर फॉर म्यू आर इक्वल्स टू तो बी छेद बी नॉट बी छेद बी नॉट सिंपल फ्लक्स डेन्सिटी को मीडियम मदल छेद हवेल कि वैक्यूम निर्वाध पोक मदल फ्लक्स डेन्सिटी ये रेशो मेजेस का रिलेटिव परमेबिलिटी विथ सेम एच विथ सेम एच मजेसट्रेंथ अपन ज्यातो फोर पॉइंट सिक्स पॉइंट फोर वी आर बी इक्वल्स टू फ्लक्स डेन्सिटी इन अ मीडियम कोणत्याही मधील फ्लक्स डेन्सिटी प्रवाची घनता बी नॉट इक्वल्स टू फ्लक्स डेंसिटी अ एअर ऑर वॅक्युम हवे किंवा निर्वात पोकळीमधील प्रवाची घनता बी नॉट ठीक आहे आता इथं पहा ॲज म्यू आर इज द रेशो ऑफ टू फ्लक्स डेन्सिटीज इट इज अ युनिट ऑफ युनिटलेस क्वांटिटी ठीक आहे म्यूआर हा दोन फ्लक्स डेन्सिटीजची रेशो असल्यामुळे भागाकार असल्यामुळे तो काय असणार आहे युनिटलेस असणार आहे युनिटलेस क्वांटिटी म्हणजे एकक नसलेला हा प्रमाण आहे एक्सप्रेशन फॉर म्यू एक्सप्रेशन फॉर म्यू किंवा मायक्रो वी नो दॅट बी इक्वल्स टू मायक्रो एच फॉर द गिवन मिडियम एखाद्या दिलेल्या मिडिय माध्यमासाठी प्लस डेन्सिटी बी काय असणार आहे मायक्रो एच ठीक आहे बी नॉट इक्वल्स टू मायक्रोनॉट एच फॉर एअर व्हॅक्यूम आणि एअर व्हॅक्युमसाठी जी घनता आहे प्लक्स घनता आहे म्यू नॉट इक्वल्स टू मायक्रोनॉट एच असेल सबस्टिट्युटिंग दिज व्हॅल्यूज इन इन टू इक्वेशन फोर पॉईंट सिक्स वॉन फोर वी गेट एक्सप्रेशन नंबर फोर पॉईंट सिक्स वॉन फोरमध्ये ह्या व्हॅल्यू ठेवल्या असता आपल्याला म्यू आर इक्वल्स टू म्यू एच छेद म्यू नॉट एच इक्वल्स टू म्यू छेद म्यू नॉट म्हणजेच देअर फॉर म्यू इक्वल्स टू म्यू नॉट म्यू आर एच पर मीटर हेनरी पर मीटर फोर पॉईंट सिक्स पॉईंट फाईव्ह दिस इज द रिक्वायर्ड एक्सप्रेशन फॉर द परमॅबिलिटी ऑफ अ मिडियम इन टर्म्स ऑफ रिलेटिव्ह परमेबिलिटी अँड द परमेबिलिटी ऑफ द फ्री स्पेस ऑफ ऑर वॅक्यूम हेच आपणाला रिक्वायर्ड एक्सप्रेशन आहे समीकरण आहे फॉर द परमेबिलिटी ऑफ मिडियम म्हणजेच एखाद्या माध्यमामधली परवानगी इन टर्म्स ऑफ रिलेटिव्ह परमॅबिलिटी म्हणजेच सापेक्ष परवानगीमध्ये एखाद्या माध्यमामधली परवानगी आणि अँड द परमॅबिलिटी ऑफ फ्री स्पेस आणि मोकळ्या जागेतील किंवा वॅक्यूमधील निर्वात पोकळीमधील परवा प पार्यक्षमता ओके okay? हेच आपल्याला एक्सप्रेशन आहे परमॅबिलिटीचं परवानगीचं म्यू इक्वल्स टू म्यू नॉट म्यू आर हेनरी पर मीटर नोट सूचना द व्हॅल्यू ऑफ मायक्रोनॉट इज ऑल्वेज कॉन्स्टंट ओके म्यू नॉटची जी व्हॅल्यू आहे ती नेहमी कॉन्स्टंट असते फोर पाय इंटू टेन डेज टू मायनस सेवन आपण पाहिली होती ऑफ म्यू नीड नॉट ऑलवेज रिमेन कॉन्स्टंट मग त्याच्याऐवजी म्यू हा याची गरज नाही की तो नेहमी स्थिर राहील इट किप्स चेंजिंग तो बदलत असेल इम्पॉर्टंट रिलेशन बिटवीन मॅग्नेटिक टर्म्स महत्त्वाचा संबंध जो आहे मॅग्नेटिक टर्म्समधील तो पहा द थ्री क्वांटिटीज नेमली फ्लक्स डेन्सिटी महत्त्वाचे तीन प्रमाण आहेत मुख्यत्वे फ्लक्स डेन्सिटी कॅपिटल बी परमेबिलिटी म्यू अँड मॅग्नेटिक फोर्स मॅग्नेटिक फोर्स आर रिलेटेड टू इच ऑदर बाय द फॉलोइंग एक्सप्रेशन हे एकमेकांशी संबंधित पर, आहे खालील समीकरणाने इथे पाहू शकतो आपण बी इक्वल्स टू म्यू टू एच बी बरोबर म्यू गुणिले एच बी म्हणजेच फ्लक्स डेन्सिटी बरोबर म्यू म्हणजेच काय परमेबिलिटी एच म्हणजेच फिल्ड स्ट्रेंथ बट म्यू इक्वल्स टू म्यू नॉट इन टू म्यू आर परंतु म्यू म्हणजेच काय आहे म्यू नॉट टू म्यू आर आहे ठीक आहे देअर फोर बी इक्वल्स टू म्हणजेच बी इक्वल्स टू म्यूची व्हॅल्यू इथं पोट केल्यानंतर ठेवल्यानंतर म्यू नॉट गुणिले म्यू आर गुणिले एच फॉर एअर म्यू इक्वल्स टू म्यू नॉट हायवेसाठी काय असणार आहे परत म्यू इक्वल्स टू म्यू नॉट असेल सिन्स म्यू आर इक्वल्स टू वन म्हणजेच का रिलेटिव्ह परमेबिलिटी त्यावेळी काय असेल एक असेल एक्सप्रेशन नंबर फोर पॉईंट सिक्स पॉईंट सेवन फॉर सर्टन मटेरियल सच दॅट सच आज निकेल आयर्न आलो आहे काही ठराविक मटेरियलसाठी जसे की निकेल लोखंड मिश्रित मटेरियल जे असेल हां द परमेबिलिटी कॅन बी व्हेरी हाय से वन लॅक अशा मटेरियलचं जे आहे निकेल लोखंड मिश्रित जे मटेरियल आहे त्याची परमेबिलिटी त्याची पारक्षमता त्याची परव्य क्षमता काय आहे जास्त असते जवळपास एक लाख ओके तर सिलेबस टॉपिक फोर पॉईंट सेवन डेफिनेशन डेफिनेशन्स कन्सर्निंग मॅग्नेटिक सर्किट मॅग्नेटिक सर्किटच्या संबंधित ज्या डेफिनेशन्स आहेत ज्या व्याख्या आहेत जसे की मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स फोर पॉईंट सेवन पॉईंट वन त्याचबरोबर रिलक्टन्सेस अनिच्छता ओके म्हणजे इच्छा नसलेला रिलक्टन्स विरोध हा आपण नेक्स्ट लेक्चर नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या त्या एकदा रिवाईज करूयात पुन्हा एकदा ओके इथं पहा सिलेबस टॉपिक फोर पॉईंट थ्री पॉईंट सिक्स मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी बी म्हणजे काय मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ एच म्हणजे काय यांची व्याख्या आपण पाहिली त्याचबरोबर फोर पॉईंट फोर मॅग्नेटिक फील्ड असोसिएटेड विथ स्ट्रेट कंडक्टर ओके okay. चुंबकीय क्षेत्र जे आहे ते संलग्नित आहे स्ट्रेट कंडक्टरशी ते कसं काय आपण फिगर फोर पॉईंट फोर पॉईंट वन ए बी सी आणि डी यांच्याद्वारे आपण समजावून घेतलं त्याच्यामध्ये क्रॉस आणि डॉट कन्व्हेन्शन काय आहे किंवा डॉट आणि क्रॉस कन्व्हेन्शन काय आहे ते आपण माहीत करून घेतलं राईट हँड ग्रिपिंग रूल सिलापोस टॉपिक फोर पॉईंट फोर पॉईंट वन द राईट हँड ग्रिपिंग रूल और राईट हँड थंब रूल आपण पाहिला ओके okay. डॉट अँड क्रॉस कन्व्हेन्शन आपण पाहिले डॉट आणि क्रॉसची जी दृढता आहे ते मान्यता आहे ती कशा पद्धतीने परमेबिलिटी म्हणजे काय म्यू म्हणजे साधी परवानगी ॲब्सल्युट परवानगी म्हणजेच परिपूर्ण पारगमता म्यू ज्याला आपण म्हणतो किंवा परमेबिलिटी ऑफ फ्री स्पेस ऑर और म्यू नॉट ओके okay? मोकळ्या हवेतील किंवा निर्वाध पोकळीमधील पारगमता ते म्हणजे काय आपण पाहिलं नॉट ठीक आहे रिलेटिव्ह परमेबिलिटी सापेक्ष कार्यक्षमता सापेक्ष परवानगी सापेक्ष प्रवेक्षमता म्यू आर ओके त्याचबरोबर त्यांच्या तर रिलेशन इम्पॉर्टंट रिलेशन बिटवीन मॅग्नेटिक टर्म्स जे आहेत त्या आपण पाहिल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सिलेबस टॉपिक फोर पॉईंट सेवन डेफिनेशन कन्सर्निंग मॅग्नेटिक सर्किट्स ओके काही व्याख्या आहेत मॅग्नेटिक सर्किटच्या संबंधित ओके त्या आपण नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत नेक्स्ट लेक्चर आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी पाहत राहा एसआर जी टेक्निकल आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद